मंडळी लघवीमध्ये जर जळजळ होत असेल लघवी थांबून थांबून येत असेल किंवा सारखी उन्हाळी लागत असेल त्याचबरोबर तुम्हाला जर किडनी स्टोन असेल म्हणजेच मुतखड्याचा जर त्रास असेल तर या मुतखड्याच्या त्रासामध्ये अत्यंत साधा परिणामकारक घरगुती आणि तितकाच यशस्वी हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय कसा करायचा त्याचबरोबर तुम्ही जर गर्भवती माता असाल तर गर्भवती मातेसाठी गर्भ टिकवणे हा देखील अत्यंत चांगला फायदा याचा होतो हा देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उपाय कसा करायचा जाणून घ्या बघा तुम्हाला जर किडनी स्टोन आहे किंवा लघवीच्या ज्या समस्या आहे त्यासाठीचा हा पहिला उपाय मी तुम्हाला सांगत आहे यासाठी तुम्हाला एक कप दूध एका वेळेच्या उपायासाठी लागत असतं गाईचं किंवा म्हशीचं कुठल्याही प्रकारचं दूध चालणार आहे तापवल्यानंतर त्याची साई काढून हे दूध आपण घेणार आहोत आणि त्याच्यात तितकाच महत्त्वाचा पदार्थ तुम्हाला टाकायचा आहे तो पदार्थ टाकल्यानंतर तुमचा दहा एम एम ते बारा एम एमपर्यंतचा किडनी स्टोन जो आहे तो काही दिवसामध्ये पडून जातो त्याचबरोबर तुम्हाला लघवीची जळजळ समस्या असेल तर ती देखील बरी होते बघा त्यात टाकायचा जे पदार्थ आहे ते म्हणजे अनंत मूळ चूर्ण अनंतमूळ नावाचं जे झाड आहे या झाडाच्या पानांचं आणि मुळांचं चूर्ण बनवलेलं असतं हे इतकं परिणामकारक आहे की तुमचा मधुमेह असेल किंवा तुम्हाला लघवीच्या समस्या असतील रक्तदोष असतील या सगळ्यामध्ये खूप चांगला फायदा याचा होत असतो आता किडनी स्टोनमध्ये फायदा करून घेण्यासाठी याला दुधामध्ये मिक्स करून कोमट दूध असावं त्याच्यामध्ये त्याला मिक्स करा व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर तुम्हाला हे दूध घोट घोट जर तुम्ही घेतलं तर सहा ते सात दिवसात तुमचा किडनी स्टोन पडून जातो त्याचबरोबर लघवीत होणारी जळजळ उन्हाळी लागणे उष्णता विकार याच्यामध्ये देखील याचा चांगला फायदा होत असतो तेव्हा हा उपाय नक्कीच ज्या लोकांना किडनी स्टोन आहे लघवीची समस्या आहे त्यांनी नक्कीच करून पाहायला हरकत नाही कारण आयुर्वेदामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो असतात ते फक्त फायदेच फायदे आता पुढील उपायाकडे वळणार आहोत पुढील जो उपाय आहे तो गर्भवती मातांसाठी आहे बघा अनेक वेळा आपण बघतो आजचा जो हायब्रिड जमाना आहे याच्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ टिकत नाही तर आयुर्वेदाचार्य आयुर्वेदिक डॉक्टर देखील तुम्हाला या अनंतमूळ चूर्णाचा उपयोग करण्यास सांगतात याचा उपयोग अगदी सोपा आहे काय करायचं तर अर्धा चमचा तुम्हाला अनंत मूळ चूर्ण घ्यायचं आहे जे तुम्हाला मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होतं आणि तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा ज्यांना कोमट पाण्यात शक्य नसेल किंवा चव आवडत नसेल त्यांनी मधासोबत घ्यायला देखील हरकत नाही त्यासाठी एक चमचा मध आणि अर्धा चमचा अनंत मूळ चूर्ण रात्री झोपताना किंवा सकाळी जरी तुम्ही घेतलं तरी चालणार आहे याने काय होतं तर गर्भधारणा जी आहे ती शक्तिशाली होते आणि तुमचा गर्भ पडत नाही तर यात देखील चांगला फायदा होतो त्याचबरोबर दोन्हीपैकी कुठलाही उपाय केला तर तुमच्या रक्तदोष जर असतील तर ते द देखील निघून जातात मंडळी म्हणूनच अनंतमूळ चूर्णाला आयुर्वेदामध्ये अत्यंत चांगलं महत्त्व आहे बघा तुमच्या लघवीमध्ये जळजळ असेल किडनीचा प्रॉब्लेम असेल किंवा गर्भधारणेमध्ये असेल रक्तदोष असेल या सगळ्यामध्ये बघा किती छोटा पदार्थ आहे परंतु सहज त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तेव्हा अशा प्रकारचा फायदा करून घ्या सोपे सोपे घरगुती उपाय आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील